नमस्कार, भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहे मोदकाची रेसिपी. आता गणपती बाप्पा येणार आहेत, त्याकरिता हे मोदक बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर आजची ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा. अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचा किस, बदाम, काजू घेतलेले आहे, ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे. एका कढईमध्ये रवा भाजण्यासाठी घेतलेला आहे थोडंसं तूप टाकून रवा भाजून घ्यायचा, मंद आचेवर भाजून घ्यायचा. याचा रंग बदलू न देता हलका सुगंध येईपर्यंत रवा भाजायचा. त्यानंतर अगदी थोडेसे दूध टाकून घ्यायचं. जास्त पातळ करायचं नाही. त्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायचं. आता हे झालेलं आहे, एका ताटामध्ये काढून घेणार आहे. तर चांगले मळून घ्यायचे. वाटून घेतलेलं सारण याचे छोटे गोळे करून घ्यायचं. मोदकाच्या साच्यामध्ये सारण भरून मोदक तयार करून घ्यायचं. तर एकदम छान मऊ लुसलुशीत मोदक तयार झालेले आहेत. या गणेश उत्सवला नक्की करून बघा. आजचे हे मोदक तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.